चाखूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील आर्थिक व्यवहार बी एस एन एल आणि ब्रॉडबँड सेवा खंडित झाल्याचे से कारण देऊन गेल्या सात महिन्यांपासून वारंवार बंद राहत असल्यानं परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे कामकाज सुरळीत न झाल्यास येत्या दिनांक बावीस रोजी या बँकेच्या शाखेला टाळे ठोकत आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची साखूर येथे एकमेव शाखा आहे साकूर हे तालुक्यातील महत्वाचे असे परिसरातील अनेक गावांचे बाजारपेठ केंद्र म्हणून ओळखले जाते या बँकेच्या शाखेत व्यापारी आणि नागरिक खातेदार यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या संख्येने होत आहेत दरम्यान गेली सात ते आठ महिन्यांपासून या बँकेच्या शाखेतील व्यवहार अनियमित होत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत बीएसएनएल आणि ब्रॉडबँड सेवा खंडित झाल्याचं सा कारण दिले जात आहे एटीएम सेवा ही खंडित होते तसेच इतर सुविधांसाठीही नागरिकांना योग्य उत्तर दिले जात नाही दरम्यान सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर कारखान्याचे संचालक अशोक पाटील खेमनर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग तालुका अध्यक्ष रौफ शेख आणि ग्रामस्थ यांनी शाखा व्यवस्थापक मिश्रा यांना आज याबाबतीत निवेदन दिले यानुसार या ठिकाणी यान या पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून कामकाज सुरळीत न झाल्यास येत्या दिनांक बावीस मार्च रोजी या शाखा काळ्याला स्टाईल ठोकण्याचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय संगमनेरहून नितीन शेळके गरजा महाराष्ट्र न्यूज